Focus. Ideate. Innovate. Enable. पाटकर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत। पर्यटनाच्या या अनलिमिटेड सफरी मध्ये मी येऊन पोहोचली आहे संतरा नगरीत। या परिसरात वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना आजच्या एपिसोड मध्ये आपण भेट देणार आहोत। रामायण काळात विदर्भाला दंडकारण्य म्हणून संबोधलं जायचं आणि नागपूर विदर्भाचाच एक भाग। त्या व्यतिरिक्त नागपूरला संत्रा नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण इथे संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते। त्याचबरोबर नागपूर हे भारताचं मध्यवर्ती ठिकाण आहे, त्याची खूण या 0 मैलने होते। नागपूरमध्ये अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत, त्यातलाच एक भाग म्हणजे इथे असलेली दीक्षाभूमी। नागपूर शहरातलं हे मध्यवर्ती ठिकाण, याच ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, तीच ही दीक्षाभूमी। या ठिकाणाला धार्मिक महत्व सुद्धा आहे, त्यामुळे भारतातून लाखो पर्यटक सुद्धा या ठिकाणी दररोज भेट देतात। जवळजवळ सगळ्या जातींचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला। 1956 साली बौद्ध धर्माला 2550 वर्ष पूर्ण झाली आणि 14 ऑक्टोबरला भीमराव आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच तारखेला सम्राट अशोक यांनीही बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता। आज इथे भव्य स्तूप पाहायला मिळतो आणि बाहेरच भारताचा संविधान आणि बाबासाहेबांनी घेतलेली 22 व्रत लिहिलेली दिसतात। सांचीमध्ये असलेल्या स्तूपाच्या शिल्पकृतीवर ही वास्तू बांधलेली आहे। हा जगातला सगळ्यात मोठा स्तूप असल्याचं सांगण्यात येतं। 2 मजल्याच्या या इमारतीमध्ये एका वेळी एका मजल्यावर 5000 भिक्षुक राहू शकतात। बाहेर भव्य बोधीवृक्ष सुद्धा पाहायला मिळतो। 4 एकरवर पसरलेली ही दीक्षाभूमी पाहण्याकरता दररोज असंख्य पर्यटक येत असतात। वर्षापूर्वी बोधिसत्व तथागत गौतम बुद्ध यांचा शुद्धोधन राजाच्या पोटी जो जन्म झाला, ते एक चांगले राजपुत्र होते, पण जगाला शांतीचा संदेश देत असताना जगावर प्रेम, मानव मात्रावर प्रेम करा, प्राणी मात्रावर प्रेम करा, शांतीचा मार्ग ज्यांनी सांगितला असे तथागत गौतम बुद्ध जगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं 14 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। 14 ऑक्टोबरला या स्थळी दीक्षा दिलेली आहे आणि हा संदेश इतर मानवापर्यंत, मानव जातीपर्यंत पोहोचवलेला आहे। या स्तूपाच्या आत जाताच शांतता अनुभवायला मिळते आणि मध्यभागी गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते। त्याचबरोबर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील काही अमूल्य क्षण फोटोच्या रूपात ठेवलेले आहेत। पर्यटनाच्या दृष्टीने दीक्षाभूमीला असलेला हा स्तूप अनेकांना आकर्षित करतो आणि अशीच एक सुंदर बौद्ध वास्तू नागपूर पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। भारत आणि जपानच्या मैत्रीचं प्रतीक असलेली ही वास्तू ड्रॅगन पॅलेस टेम्पल म्हणून ओळखली जाते। शांतता, एकता आणि मैत्रीचं प्रतीक असलेलं हे ठिकाण नागपूरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे। 1999 मध्ये बांधलेलं हे ड्रॅगन पॅलेस टेम्पल नागपूरचं लोटस टेम्पल म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्याच्या सुंदर कलाकृतीमुळे देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक ते पाहण्यासाठी इथं येत असतात। मंदिराच्या बाहेर सुंदर गार्डन आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलं पाहायला मिळतात। बरेच पर्यटक या सुंदर परिसरात शांत बसून गप्पा मारताना दिसतात। मंदिराला पांढरा रंग देण्यात आलाय, ज्याने शांती आणि मैत्रीचा संदेश प्राप्त होतो। मंदिरात गौतम बुद्धांची भव्य प्रतिमा पाहायला मिळते।
बाजूला मोठे ढोल सुद्धा दिसतात, ज्याचा वापर मेडिटेशनच्या वेळी केला जातो। वर्षाला लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे येतात। सुंदर कलाकृती आणि शांत वातावरण अनुभवायचं असेल तर नागपूर मधलं हे सर्वात उत्कृष्ट ठिकाण आहे। नागपूर पासून 50 किलोमीटरच्या अंतरावर एक प्राचीन किल्ला आणि त्यात असलेलं सुंदर मंदिर अगदी पाहण्यासारखं आहे। या जागेला रामटेक म्हणतात। रामटेक किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे, पण या किल्ल्याची खरी ओळख म्हणजे धार्मिक स्थळ। 14 वर्षी वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी अगस्त्य ऋषींच्या आश्रमात राक्षसांना मारण्याची प्रतिज्ञा घेतली, अर्थातच टेक घेतला, म्हणून या परिसराला रामटेक म्हटलं जातं। तर आणखीन एक या किल्ल्याची ओळख म्हणजे कालिदासांचं मेघदूत ही काव्यरचना सुद्धा याच परिसरात रचली गेली। जुन्या काळातल्या या किल्ल्यामध्ये सगळ्यात पहिलं दर्शन होतं ते विष्णूच्या वराह अवताराचं। ही दगडाची भव्य मूर्ती किल्ल्याच्या बांधकामानंतर इथं स्थापित केल्याचं सांगण्यात येतं। या किल्ल्याची तटबंदी आणि दरवाजे आजही चांगल्या स्थितीत आहेत। थोडं पुढे गेल्यावर डाव्या हाताला अगस्त्य ऋषींचा आश्रम लागतो। मुख्यतः दोन मंदिर आहेत, एक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचं आणि दुसरं लक्ष्मणाचं। 400 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे। त्यावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती ही पाहायला मिळते। देशभरातून अनेक पर्यटक इथे येत असतात, पण त्याचबरोबर स्थानीय शाळेची सहल सुद्धा या ठिकाणी काढली जाते। आज आम्ही इथे आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी आणलेलं आहे, आणि त्यामागचा उद्देश आमचा एकच आहे की आजच्या या युगामध्ये मुलं जे आहे ते धार्मिक विषयांबद्दल पूर्णपणे विसरून जात आहे। त्यांना आपल्या इतिहासाबद्दल ज्ञान व्हावं, त्यांना आपल्या धर्माबद्दल ज्ञान व्हावं, आणि त्यासाठी आम्ही त्यांना इथे आणलेलं आहे। या देवळाच्या आवारात बरीच वानरं खेळताना दिसतात। किल्ल्याच्या तटबंदीवरून पाहिल्यावर रामटेक आणि परिसराचं हे सुंदर दृश्य पाहायला मिळतं। हेच पाहण्याकरता इथं पर्यटक कायम गर्दी करतात। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत। नागपूर पासून 150 किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्हा आहे, आणि इथली वैशिष्ट्य म्हणजे इथे ऐतिहासिक वास्तू तर आहेतच, पण त्याबरोबर प्राचीन धार्मिक मंदिर सुद्धा आहेत, आणि त्यातलंच एक मंदिर म्हणजे महाकालीचं मंदिर। या देवालयाचं वैशिष्ट्य म्हणजे याची बांधणी मुघल शैलीची आहे। मंदिराच्या परिसरात एक मारुतीचं छोटंसं मंदिर सुद्धा पाहायला मिळतं। चंद्रपूरच्या जुन्या शहरांप्रमाणेच या मंदिराची रचना केलेली आहे। महाराष्ट्रात श्रीदेवी महाकालीची 5 मंदिर आहेत, त्यापैकीच विदर्भातल्या चंद्रपुरातलं श्रीदेवी महाकालीचं हे एक मंदिर। या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी श्रीदेवी महाकालीची शेंदुरातली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। देवळाच्या आतमध्ये 2 मंदिर आहेत। पहिल्या मंदिरात देवी महाकालीचं दर्शन होतं। हे महाकाली मंदिर हे पुरातन मंदिर आहे। आत मूळ जे देवीची मूर्ती आहे, शयनकक्ष आहे, आणि आपण जिथून बघतो शयनकक्ष ते ह्या 3 गुफा आहेत। ह्या गुफा त्रेतावेगामधल्या आहेत। ह्या गुफा कालांतराने दमिनीत झाल्या होत्या। त्या 1600 मध्ये बलराशाला खांडक्या बलराशा राजे होते। नंतर 1700 मध्ये
इथे चंद्रपूरला बिरशाम राजे होते, त्यांनी नवस बोलले होते काहीतरी, त्याची नवस पूर्ण झाला आणि त्यांनी हे सध्या जे मंदिर आहे ते मंदिर पूर्ण मला। याच देवळातलं दुसरं मंदिर म्हणजे देवीचं शयन कक्ष, त्यासाठी जमिनीच्या खाली असलेल्या या गुहेत जावं लागतं। आतमध्ये उभं राहण्याकरता सुद्धा जागा नाहीये, खाली बसूनच देवीचं दर्शन घ्यावं लागतं आणि आतमध्ये एक निद्रा अवस्थेत ठेवलेली देवीची मूर्ती पाहायला मिळते। अनेक पर्यटक या देवळात येत असतात, मंगळवारी इथं प्रचंड गर्दी पाहायला मिळते। नवरात्रीचे 9 दिवस या मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात। महाकाली मंदिरातून बाहेर पडताच अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर एक सुंदर मंदिर शिखर पाहायला मिळतं आणि हे मंदिर म्हणजे झारपात नदीवर असलेलं अंचलेश्वर महादेव मंदिर। चंद्रपूर म्हणजे गोंड राजाची राजधानी, त्याच काळातलं म्हणजे साधारणतः 13व्या शतकातलं हे अंचलेश्वर मंदिर म्हणजे पुरातन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। या शिवमंदिरात शिवलिंग नाहीये, तर त्या जागी एक कुंड आहे आणि त्या कुंडातून सतत पाणी वाहत असतं। चंद्रपूर हे प्राचीन काळी गोंड राजा बल्लाळ शहाने वसवलेलं शहर होतं। आजही 13व्या शतकातील परकोट आणि दरवाजे चंद्रपुरात पाहायला मिळतात। अंचलेश्वर मंदिराचं बांधकाम तर उत्कृष्ट आहेच, पण त्याचबरोबर देवळाच्या बाहेरील भिंतीवर कोरलेली शिल्पकला सुद्धा अप्रतिम आहे। रामायण, महाभारत, कृष्णलीला आणि 13व्या शतकातील युद्धांची शिल्पकला या देवळावर कोरलेली दिसते। कुठे शंकर पार्वतीची मूर्ती, कुठे अर्जुन बाण मारतानाचं दृश्य, कुठे गोवर्धन करंगळीवर उचललेला कृष्ण, तर कुठे राम सीता आणि हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते। हे मंदिर आधी इथं जंगल असायचं, इथं गोंड राजाचे राज्य होतं, त्याला बल्लारशाला त्याचा राजवाडा होता। राज संध्याकाळची वेळ झाली, त्याला शिकार नाही मिळाली, त्याला लागली तहान, त्याने इथं खंजरनं आपला गड्डा केला, गड्डा केला, त्याला पाणी लागलं, त्यांना पाणी प्यायल्यावर अंगा पायला लावला, ते कुंड असल्यामुळे राणीला वाटलं का कुंड आहे बाई, मग ते झाडाला कापलं, ते झाडातून ते माता पार्वतीची मूर्ती मिळाली, म्हणून ते शंकराचाच भाग आहे। गाईच्या पुरामुळे ते गाईचे कुंड असल्यामुळे ते माता पार्वती असल्यामुळे ते अंचलेश्वर अचल, गाईच्या पुरामुळे अचल असल्यामुळे त्याला अंचलेश्वर नाव देण्यात आलं। शिवलिंगाच्या जागी एक कुंड असलेलं हे एकमेव मंदिर असावं अशी मान्यता आहे। तिथेच पार्वतीची मूर्ती सुद्धा बघायला मिळते। कुंडातून येणारं हे पाणी शुद्ध आणि पिण्यासाठी योग्य आहे असं म्हणतात। वर्षाचे 12 महिने या कुंडात पाणी साठलेलं असतं। स्थानिक लोक इथं दररोज पूजा करण्यासाठी येतात। देवळाच्या जरा बाजूला गेलं की एक मोठा लाकडी दरवाजा दिसतो आणि त्यातून आत गेल्यावर महालासारखी एक सुंदर वास्तू पाहायला मिळते। गोंड राजाची ही समाधी त्यांच्या राणीनं बांधली असं सांगण्यात येतं। या परिसरात 5 समाधी आहेत। राणीची समाधी राजाच्या समाधी समोरच आहे आणि बाकी वास्तू त्यांच्या परिवारातल्या व्यक्तींच्या आहेत। समाधीचं बांधकाम अगदी सुंदर आहे, त्याला चारही बाजूंनी खिडक्या आणि झरोखे आहेत। राजाच्या समाधीमधून राणीची समाधी अगदी सरळ रेषेत दिसते। समाधी समोर त्या काळातलं कारंजं सुद्धा दिसतं। भिंतीवर सुंदर शिल्पकला पाहायला मिळते। जवळजवळ 500 वर्ष जुनी असलेली ही वास्तू आजही चांगल्या अवस्थेत उभी आहे। बरेच पर्यटक देवळाच्या निमित्तानं या वास्तूला सुद्धा भेट देत असतात।
महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर जाणार आहोत ताडोबा जंगल सफारीला, तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. नागपूर म्हटलं की आठवतं प्राचीन काळातलं दंडकारण्य, आणि आता या जागेला शहराचं रूप आलं असलं तरी त्यातली वनराई आणि घनदाट जंगल अजूनही जपून ठेवण्यात आलंय. पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये पसरलेलं मोठं जंगल आहे. इथे प्राणी दोन्ही राज्यात मुक्तपणे भ्रमण करतात. महाराष्ट्रात असलेल्या पेंचला 3 गेट्स आहेत, त्यातलंच एक म्हणजे खुर्सापार गेट. काही महिन्यांपूर्वीच इथे टायगर सफारीची सुविधा सुरू करण्यात आली आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यटकांना वारंवार इथं टायगर साइटिंग झाल्यामुळं इथल्या जिप्सी वाढवल्या गेल्यात. आम्हाला इथे व्याघ्र दिसला नाही, पण रानगव्यांचे कळप पाहून मनाला आनंद झाला. खुर्सापारचं जंगल फारच घनदाट आहे, आणि इथे बऱ्याच प्रकारची झाडं आणि वनस्पती पाहायला मिळतात. कुणालाही या झाडांना तोडण्यास किंवा इथली वनस्पती वापरण्यास परवानगी नाही. डिसेंबर ते मार्च दरम्यान इथे पर्यटकांची गर्दी रोज पाहायला मिळते. काहींना वाघ दिसतो तर काहींना इतर वेगवेगळ्या प्राण्यांचं दर्शन होतं. नागपूर पासून 160 किलोमीटर अंतरावर चंद्रपूर जिल्हा आहे. इथे सुद्धा एक प्रसिद्ध नॅशनल पार्क आहे, ज्याचं नाव आहे ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. ताडोबा हे महाराष्ट्र राज्यातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान. आता मी आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये. या ठिकाणी वाघ नाही, बिबट्या नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आता मीही जाते या सफारीला, बघूया माझं किती चांगलं आहे आणि मला किती आणि कोणकोणत्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळत आहेत. एका दंतकथेनुसार इथं तारू नावाचा माणूस राहत होता. तो इथल्या गावाचा प्रमुख होता. एके दिवशी जंगलात जात असताना त्याची झडप एका वाघाशी झाली आणि त्यात तो मरण पावला. म्हणूनच या जंगलाला ताडोबा असं नाव देण्यात आलं. आणि जंगलातून वाहणारी नदी जिला अंधारी असं म्हणतात, त्यावरूनच हा व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नावाने प्रचलित आहे. ताडोबाला सुद्धा वेगवेगळे गेट्स आहेत. आम्ही सफारीची सुरुवात केली ती मोहरली गेट पासून. खुर्सापार मध्ये वाघ बघण्यात अपयश आल्यामुळं ताडोबाला डोळ्यात तेल घालून जंगलात दूर पर्यंत पाहत राहिलो. आणि ताडोबा मध्ये जवळजवळ 65 वाघ आहेत, म्हणूनच आमची अपेक्षा जरा जास्तच होती. सफारीच्या सुरुवातीलाच 1 किलोमीटरच्या अंतरावर स्पॉटेड डियर म्हणजेच हरणाच्या कळपाचं सुंदर दर्शन आम्हाला घडलं. रस्ता पार करून स्वच्छंदपणे फिरणारी ही हरणं पाहून मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तिथून पुढे गेल्यावर काही वेळानं एक रानडुक्कर चरताना दिसलं. हे साधारणपणे 1 किंवा 1.5 वर्षाचं पिल्लू असेल. तिथून पुढे गेल्यावर अजून एक हरण आपल्या पाडसासोबत बागडताना दिसलं. गाडीच्या अगदी जवळ असलेलं हे हरण आणि तिचं पिल्लू पाहताना फारच मजा आली, पण मनात ओढ होती ती वाघ पाहण्याची आणि त्याच्या शोधात आम्ही पुढे निघालो. आमच्यासारखेच अनेक पर्यटक सफारीसाठी आलेले दिसत होते.
सगळेच आपला प्रोफेशनल कॅमेरा आणि मोबाईलचा कॅमेरा तयार ठेवून सफारीचा आनंद घेत होते. तेवढ्यात जंगलात एका पाण्याच्या स्पॉटवर वाघ दिसल्याची खबर मिळाली आणि गाडी सुसाट पळवत आम्ही त्या स्पॉटवर येऊन पोहोचलो. काही वेळाने गवतात एक पट्टेरी चेहरा आम्हाला दिसला. काही वेळ शांत बसल्यावर अचानक हालचाल झाली आणि समोर आला वाघ. शांतपणे उठून त्यानं या छोट्या पंथाळ्याच्या बंधावरून आपला रस्ता धरला. लगेच सगळ्यांच्या कॅमेराचा खटखटाट सुरू झाला आणि मनात असलेली जंगलात स्वच्छंदपणे फिरणाऱ्या वाघाला पाहण्याची आतुर इच्छा पूर्ण झाली. हा सुद्धा एक किंवा दीड वर्षाचा वाघ आहे, पण त्याची चाल किंवा त्याचं शरीर पाहून कुणीही घाबरेल हे नक्की. मोरांच्या कळपाला कसलाही त्रास न देता हा वाघ जंगलाच्या आत गायब झाला. सफारीला आलेले सगळे पर्यटक हे दृश्य पाहून खुश झाले आणि बऱ्याच लोकांनी हा क्षण आपल्या कॅमेरात कैद केला. इतक्या शांतपणे वाघ पाहण्याचं सुद्धा नशीब लागतं. आणि आज प्रवासिनी देवी आमच्यावर प्रसन्न होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. ताडोबा जंगल सफारी तर माझी मस्तच झाली आहे, कारण वेगवेगळ्या प्राणी पक्ष्यांच्या बरोबरच मला वाघ सुद्धा दिसलाय. या एपिसोड मध्ये इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात नवीन पर्यटन स्थळी. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.